नमस्कार, आता आपण अक्षय जोग यांचं सावरकर आणि सुभाषचंद्र बोस यांच्यातील संबंधांचं एक विश्लेषण ऐकलं. पुन्हा मी सावरकर या समूहाने ही जी व्याख्यानमाला आयोजलेली आहे त्यातलं हे पहिलं पुष्प आज आपण गुंफत आहोत. त्याचा अध्यक्षीय भाषण करण्याची जबाबदारी माझ्यावर सुपूर्त करण्यात आलेली आहे. बऱ्याचदा असं होतं की प्रमुख वक्ता एखाद्या विषयावरती बोलून गेल्यानंतर ज्यावेळेला अध्यक्ष त्याचा अध्यक्षीय समारोप किंवा अध्यक्षीय मनोगत मांडण्यासाठी उभा राहतो तर बऱ्याचदा तेच विषय बोलले जातात किंवा त्याच विषयावर बोललं जातं. जेव्हा की खरं सांगायचं तर सावरकर आणि सुभाषचंद्र बोस यांचं विस्तृत त्यांच्या संबंधाबद्दल आता अक्षय सगळ्यांशी तुम्हा सगळ्यांशी बोललेलाच आहे. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मी एक आज वेगळं माध्यम वापरणार आहे. वेगळं माध्यम किंवा वेगळा प्रकार करणार आहे म्हणजे मी आज एका एकांकिकेचं वाचन करणार आहे. ती एकांकिका आहे सावरकर आणि सुभाषचंद्र बोस यांच्या झालेल्या भेटीमध्ये या दोघांमध्ये काय संवाद झालेला असावा याचा काही तर्क करून लिहिलेली ही एकांकिका आहे. गेले काही दिवस मी सुभाषचंद्र बोसांच्या बद्दल काही लिखाणाचा प्रयत्न करतोय तर मी या अशा पद्धतीच्या एकांकिकांची एक ट्रायोलॉजी केल्यासारखं करतो आहे, प्रयोग करतो आहे. त्यातली पहिली एकांकिका ही 22 जून 1940 रोजी झालेली सावरकर आणि सुभाषचंद्र बोस यांच्या भेटीवरती आधारित आहे. त्याच्यानंतरची एकांकिका जी लिहून नुकतीच पूर्ण झालेली आहे ती आहे 28 मे 1942 रोजी झालेल्या सावरकर आणि हिटलर यांच्या भेटीवरती आधारित ती एकांकिका आहे. आणि तिसरी एकांकिका आहे ती 3 जुलै माझ्या मते 1943 या रोजी झालेल्या राजबिहारी बोस आणि सावरकर आणि सुभाषचंद्र बोस यांच्या भेटीवर आधारित आहे. तर त्यातली जी पहिली भेट आहे त्या भेटीच्या त्या एकांकिकेचं वाचन आज मी तुमच्या पुढे करणार आहे. आणि नॅचरली तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया किंवा तुम्हाला एकांकिका वाचून किंवा आता अक्षयचं जे विवेचन होतं ते ऐकून काय वाटलं त्याबद्दल तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया समूहावरती द्यालच. एकांकिकेचं नाव आहे भेट. या तिन्ही एकांकिका ज्यांचं मी आता वर्णन केलं त्या तिन्ही एकांकिकांचं नाव भेटच आहे. त्यातलं भेट टॅगलाईन आहे सावरकर आणि सुभाषचंद्र बोस यांची भेट. तारीख आहे 22 जून 1940. मी वाचनाला सुरुवात करतो. एकांकिका सुरू होण्यापूर्वी निवेदन ऐकू येतं. सदर भेट दिनांक 22 जून 1940 या दिवशी सावरकर सदन मुंबई येथे झाली. सदर भेटीची नोंद जगात बाकी कुठेही आढळली नाही तरी त्यावेळच्या मुंबई इलाख्याच्या पोलीस दप्तरात नक्की आढळेल. कारण भेट इंग्रज सरकारच्या दृष्टीने सगळ्यात धोकादायक असलेल्या दोन व्यक्तींमध्ये झाली. दोघेजण साधारण 1 तास ते 1.5 तास बोलत होते. भेटीदरम्यान चहा देण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीने प्रवेश केला तेव्हा काही काळापुरती चर्चा थांबली दोघांमधली. चर्चा बहुधा इंग्रजीमध्ये झाली असावी. लेखकाच्या आणि प्रेक्षकांच्या सोयीसाठी आपली पात्रे मराठीतून बोलणार आहेत. नाटक सुरू होतं तेव्हा एका घराचा दिवाणखाना आपल्याला दिसतो. रेडिओवर बातम्या चालू आहेत. बातम्या अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू सर जियाउद्दीन अहमद यांनी पुण्यात वी दा सावरकर यांच्या सैन्य भरती उपक्रमाला विरोध करताना असं विदित केलं की भूदल, नौदल आणि विमानदल यामध्ये वाढत्या संख्येने हिंदूंची भरती होत असून लढाऊ दलातील मुसलमानांचे प्रमाण अधिकाधिक घटत चालले आहे. हे भयनिदर्शक चिन्ह आहे. काल दिनांक 21 जून रोजी सकाळी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ केशव बळीराम हेडगेवार यांचे निधन झाले. देशबंधू सुभाषचंद्र बोस यांनी वर्धा येथील आश्रमात महात्मा गांधी यांची भेट घेतली. काँग्रेसमधील सद्यस्थितीवर दोघांच्या चर्चा झाली असे वृत्त आहे. या दरम्यान दिवाणखान्यात पांढरेशुभ्र कपडे घालून सावरकर प्रवेशतात. दिवाणखान्यातील खिडकीतून व गॅलरीतून खाली डोकावतात, हात हलवतात आणि आत दरवाजासमोर उभं राहतात. काही वेळातच सुभाषबाबू प्रवेशतात. या सावरकर सदनात तुमचं स्वागत आहे सुभाषबाबू. नमस्कार.
तुम्हाला वाट नाही ना पाहायला लागली, खूप पाहायला लागली। हा मला माफ करा, अहो म्हणजे बरीच वर्ष वाट पाहायला लागली, बरीच वर्ष मी समजलो नाही सावरकर। सनदी पदवी आणि नोकरी नाकारून हिंदुस्थानात राष्ट्रकार्यासाठी परतलात तेव्हाच भेटीस याल असं वाटलं होतं, म्हणून म्हणालो बरीच वर्ष वाट पाहायला लागली। हो यायला हवं होतं पण योग नव्हता। सुभाष हातातील पाकिट सावरकरांना देतात, तात्याराव हे तुमच्यासाठी। सावरकर ते पिशवीतून पाकिट उघडून बघतात, खादीची धोतर जोडी आहे, यातले काही धागे माझ्या सूतकताईतले आहेत। धन्यवाद सुभाष। सुभाष तुम्ही काँग्रेस सोडलीत पण संस्कार पुसले गेले नाहीत अजून असं वाटतंय, अजूनही चरखा फिरवता कधी कधी। तुम्हाला माहिती आहे सुभाष, झाशीच्या आंदोलनात हिंदुस्थानातील पहिलं विदेशी कपड्यांचं दहन 7 ऑक्टोबर 1905 ला माझ्या कल्पनेतून आणि माझ्या नेतृत्वाखाली पुण्यात झालं होतं। फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये शिकत होतो तेव्हा मी। हो ऐकलंय मी त्याबद्दल। तात्याराव तुम्हाला काय वाटतं, विदेशी कपड्यांची होळी करून देश स्वतंत्र होईल? मुळीच नाही, पण अशा दहनांमुळे भारतीयांच्या मनात स्वातंत्र्य प्राप्तीची आग मात्र नक्की पेटेल। सुभाष तुम्हाला काय वाटतं, सरखा चालवून सूत कताई करून तुम्ही स्वातंत्र्य प्राप्त करू शकाल? अजिबात नाही तसं वाटत, पण फक्त हिंदू संघटन करूनही देश स्वतंत्र होईल असं वाटत नाही। अगदी बरोबर सुभाष, पण देशातील सगळ्यात प्रभावी राजकीय प्रवाह अल्पसंख्याकांचा अनुनय करू लागला आणि त्या कारणे बहुसंख्यांच्या मनात आपल्याला वाली नाही अशी भावना निर्माण होऊ लागली तर स्वातंत्र्य प्राप्तीच्या कार्यात फार मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो, म्हणून हिंदूंचं संघटन क्रमप्राप्त आहे। सुभाष तुमचं पिस्तूल बघू। तात्याराव अहो त्यात आश्चर्य काय, मग अशी खालती माझ्या अंगरक्षकाला तुम्ही जवळचं पिस्तूल काढून दाखवलं ते बघितलंय मी। मी खून केली म्हणून तर त्यानं त्या पिस्तूला सकट सोडलं आतमध्ये तुम्हाला। सुभाषबाबू पिस्तूल काढून सावरकरांच्या हातात देतात। स्वतःच्या घरातही इतकी सावधानता अजूनही? अजूनही अजन्म असणार ती, आणि सुभाष तुमच्याही अंगात ती बांधली गेलीच पाहिजे। मी इंग्लंडला असताना किंवा रत्नागिरीत स्थानबद्धतेत असताना किमान 25 वेळा पोलिसांची घराची झडती झाली। पोलिसांना कधीही काहीही आक्षेपार्ह साहित्य सापडलं नाही, शिवाय पोलिसांची कायम पाळत असायची ते वेगळंच। अर्थातच आजच्या आपल्या या भेटीचा तपशीलही गृह खात्याकडे नोंद होईलच। होय, पण भेटीदरम्यान काय बोलणं झालं याची नोंद कुठेच राहणार नाही नक्कीच, म्हणूनच आज माझे स्वीय सचिव सहाय्यक कोणालाच इथे उपस्थित राहण्याची परवानगी नाही, नाहीतर इतर वेळेला माझ्या भेटींच्या दरम्यान बोलण्याची टिपणं काढली जातात। या बोलण्यादरम्यान तात्याराव पिस्तूल निरखत आहेत। वा सुभाष, पिस्तुलाची देखभाल चांगली करता असं दिसतंय, वेळच्या वेळी तेल पाणी करता हे चांगलं आहे। तात्याराव महिन्या 2 महिन्यांनी जसा वेळ मिळेल तसा आमच्या कलकत्त्याच्या सरकारी रायफल क्लब मध्ये सरावही करतो। केव्हापासून परवाना धारक आहात? युरोपमध्ये बऱ्याच भेटीगाठी घेत असताना प्रवास करत असताना कधीतरी परवान्यासाठी अर्ज केला आणि तो मिळाला। सतत जवळ बाळगता बऱ्याचदा। अहिंसक आंदोलनात सहभागी होत असताना देखील मतितार्थ लक्षात येता दोघही हसतात। गांधींना दाखवलेत का कधी? नाही। नेहरूंना? नाही, त्यांनाही नाही। राजकीय भेटीगाठीत आज पहिल्यांदाच तुमच्या समोर बाहेर काढलंय। सुभाषबाबूंना पिस्तूल परत देतात। तुमच्याकडेही असेलच ना? 35 एक होती। किती? 35 एक। सगळी लंडनहून हिंदुस्थानात पाठवली, सगळ्यात शेवटी 15 फेब्रुवारी 1909 ला 21 पिस्तुलं पाठवली होती। 21 पिस्तुलं? काही उपयोग झाला? नक्कीच। अनंत कानेरेंनी नाशिकमध्ये जॅक्सनचा वध केला, कलकत्त्यातही त्या पिस्तुलांचा वापर झाला आणि लंडनमध्ये मदनलाल धिंगराने वापरला। कानेरे धिंगरा दोघेही फासेवर गेले आणि तुम्हाला आणि तुमच्या बंधूंना अंदमानात धाडलं। स्वातंत्र्य लढ्यात जो मार्ग आम्ही अंगीकारला होता त्यात हे अटळ सत्य असतं सुभाष। तात्याराव तुम्ही अंदमानातून सुटकेचा प्रयत्न नाही केला? सर्व प्रयत्न केले। सर्व म्हणजे? सर्व म्हणजे ज्ञात अज्ञात सर्व।
गुप्तपणे तिथून निसटण्याच्या सर्व योजना करून पाहिल्या, परंतु सेल्युलर जेल अभेद्य आहे. 1914 साली पहिल्या महायुद्धाच्या काळात एमडेन नावाची युद्धनौका जर्मन क्रांतिकारकांच्या सहाय्याने डॉक्टर पिल्ले अंदमानच्या सामुद्रधुनीत घेऊन आले होते माझी सुटका करायला, परंतु ती योजना पूर्णत्वास जाऊ शकली नाही. आणि फसलेल्या योजनेचे तपशील लक्षात ठेवण्यात काही अर्थ नाही का? आणि ज्ञात प्रयत्न म्हणजे सरकारकडे सतत काही ना काही निमित्तानं अर्ज विनंत्या करणे. उदाहरणार्थ जेल मॅन्युअल प्रमाणे शिक्षा द्याव्यात, वर्तमानपत्र वाचावयास द्यावी, पॅरोलवर सुटका वा घरातल्या मंडळींना इथे स्थायिक होण्याची संमती मिळावी. पण तुमचा यातला एकही अर्ज स्वीकारला गेला नाही. हो, पण या निमित्तानं सरकारला सतत माझी दखल घ्यावी लागली. या पत्रव्यवहाराने हिंदुस्थानात काय चाललं आहे हेही कधी कधी कळायचं नकळत. तात्याराव, तुम्ही केलेल्या कृत्याबद्दल पश्चाताप देखील व्यक्त केला आहे ना? असं मी लिखित स्वरूपात केल्याचं मला आठवत नाहीये. हा, पण शिक्षेच्या कालखंडात माझ्या आणि सहकाऱ्यांच्या सुटकेसाठी विनंती अर्ज करत होतो. 1 जानेवारी 1920 जेल कमिशन समोर झालेल्या साक्षीत मी क्रांतिकार्य सोडून समाजकार्य करीन, राष्ट्राची सेवा करीन असं सांगितलं होतं. या आणि अशा अनेक प्रयत्नामुळेच तर आज आपण भेटू शकलो ना सुभाष, नाही तर माझी जन्मठेप 1961 संपणार होती. हो, तुम्हाला 2 जन्मठेपा भोगायच्या होत्या नाही का? आणि त्यातून सुटका करून घेण्यासाठी मला पश्चाताप होतोय असं सांगावं वा लिहून द्यावं लागलं असतं तरी मी विना संकोच तसं केलं असतं. सुभाष, मी भावनेच्या भरात जीव ओवाळून टाकणारा कोणी भाबडा देशप्रेमी नव्हतो. सशस्त्र क्रांतीचा उद्गाता होतो. परदेशात जाऊन देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र उठाव करणारा आणि तशी चळवळ उभी करणारा पहिला क्रांतिकारक होतो. माझी तत्व आणि विचार पक्के असताना आणि मार्ग आणि दिशा निश्चित असताना इंग्रजांसारख्या बेरकी शत्रूला सुटकेसाठी मी काहीही लिहून दिलं असतं. तात्याराव, आज हेच विचार ऐकण्यासाठी मी तुमच्याकडे आलोय. मला माझी दिशा पक्की करायची आहे. सुभाष, तुमची काय आणि माझी काय? दिशा एकच, हिंदुस्थानचं स्वातंत्र्य. मार्ग भलेही वेगळे वेगळे असतील. तात्याराव, हिंदुस्थानातील परिस्थितीचा एकूण अंदाज घेता आपण कधी स्वातंत्र्य प्राप्त करू शकतो? लवकरच. लवकरच? होय, हिंदुस्थानातल्या परिस्थितीमुळे नाही तर जागतिक परिस्थितीचा आढावा घेतल्यावर असं जाणवतंय की येत्या 4 वर्षामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळू शकेल. म्हणजे 1944 पर्यंत? होय, काही विशेष प्रयत्न झाले तर एखादं वर्ष अलीकडेच. पण काय तात्याराव, हिंदुस्थानातली परिस्थिती स्वातंत्र्य प्राप्तीसाठी पोषक नाही का? गांधी, नेहरू, तुम्ही, मी, आपण सगळेच प्रयत्न करतोय. जनमानसही आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. तुरुंगात मेंढरासारखी माणसं गेल्यानं आंदोलनं यशस्वी होत नसतात. कोणतंही आंदोलन योजनाबद्ध रीतीने चालवावे लागते आणि गांधींच्या नेतृत्वाखाली असं योजनाबद्ध आंदोलन झाल्याचं मला आठवत नाही. खरंय, मी हे कार्यकारिणीच्या सभेमध्ये स्पष्टपणे अनेकदा बोलून दाखवलंय. माझे गांधींशी तीव्र मतभेद देखील झाले. इंग्रजांशी समझोता करावा, जुळवून घ्यावं असं गांधीजींचं सामोपचाराचं धोरण असतं. या मार्गाने जाऊन काहीही साध्य होणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे. हिंदुस्थानातून इंग्रज आपणहून जाणार नाहीत, त्यांना जायला आपण भाग पाडलं पाहिजे. त्यासाठी गांधींना अभिप्रेत आहेत, त्यापेक्षा अधिक जहाल उपाय योजावे लागतील असं मी मानतो. असं तुम्ही मानता आणि ठामपणे असं मांडता, म्हणूनच काँग्रेस कमिटीनं तुमच्या विरुद्ध असहकार पुकारला. गांधींनी तुम्हाला अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पाडण्याचा आटापिटा करूनही तुम्ही त्रिपुरा काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडून आलात म्हटल्यावर कमिटी बिथरली. खरंय ना? नेहरूंपासून सगळ्यांनी राजीनामे दिले आणि मग तुम्हीही काँग्रेसमधून बाहेर पडला. होय, मला वाटतं गांधीजींना तेच अभिप्रेत असेल. गांधीजींच्या बाबतीत एक गोष्ट स्पष्ट आहे, ते कधीही दुय्यम भूमिका पत्करणार नाहीत. कोणत्याही जबाबदारीच्या पदावर न राहता सर्वोच्च नेते म्हणून सदैव वागतील. म्हणून तुम्ही कधीच काँग्रेसचा रस्ता चालला नाही. 1923 गांधी रत्नागिरीत मला भेटावयास आले होते. भेटीदरम्यान त्यांनी मला काँग्रेसमध्ये सक्रिय होण्याचं निमंत्रणही दिलं होतं. मग तेव्हा मी स्थानबद्धतेत होतो.
रत्नागिरी परिसर सोडून जाण्यास मज्जाव होता आणि 5 वर्ष कोणत्याही राजकीय चळवळीत सहभागी न होण्याचा मी स्वतःच बॉन्ड लिहून दिला होता. त्यामुळे मी काँग्रेसमध्ये सहभागी होण्याचा तेव्हा प्रश्नच नव्हता. तात्याराव गांधींच्या बाबतीत म्हणाल तर काँग्रेस त्यांच्या सांगण्यानुसार चालत आहे याची जोपर्यंत त्यांना खात्री आहे तोपर्यंत ते काँग्रेसचं नेतृत्व करतील. एका अर्थी गांधी ही हुकुमशहाच आहेत असं माझं मत मी वारंवार मांडलंय. एका अर्थी तुमचं मत मला पटतं देखील. पण तरीही तात्याराव गांधीजींनी आपल्या देशाची जी सेवा केली आहे ती आपण नाकारू शकत नाही. हुकुमशहा देशसेवक नसतो असं मला म्हणायचं नाहीये. तसं बघितलं तर हिंदू महासभा किंवा हेडगेवारांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटना एकचालकानुवर्तकीच आहेत. पण या संघटनांचं नेतृत्व संघटनेच्या सर्व गोष्टींसाठी उत्तरदायी आहे. तसे गांधीजी काँग्रेसच्या बाबतीत उत्तरदायी नाहीत असं माझं म्हणणं आहे. तात्या पूर्ण विचार केल्यावर माझं असं ठाम मत आहे की ज्या विचारानं काँग्रेसची सध्याची चळवळ चालू आहे ती बघता गांधीजींच्या एककल्ली नेतृत्वाखाली देश स्वतंत्र होऊ शकत नाही. याच दरम्यान आतून ट्रे घेऊन एक सहकारी येतो, चहा आणि खाण्याच्या प्लेट्स घेऊन. ठेवा इथे सुभाष, जरा विराम घेऊ चर्चेत, चहा घेऊयात. सुभाषला खाण्याची प्लेट देतात. अंड खाता ना तुम्ही? हो, मुद्दामून ऑमलेट केलंय तुमच्यासाठी. खरं तर आमच्या इथे नाश्त्याला बऱ्याचदा ऑमलेट आणि आदल्या दिवशीची पोळी किंवा भाकरी असते. तुम्हाला बरंच आवडतं वाटतं ऑमलेट? हो. सावरकरांचं खाणं पटकन उरकतं, ते चहा ओतू लागतात. हे काय तात्या, 2 घासात झालं तुमचं? केवळ 2 घास घेतलेत तुम्ही. जो पदार्थ खूप आवडतो तो मुद्दामून माफकच खायची सवय आहे मला. का? राष्ट्रकार्याच्या उद्योगात पडल्यापासून चवीच्या आणि जिभेच्या चोचल्यांच्या आहारी न जाण्याची सवय लावली मी शरीराला आणि मनाला. तात्याराव एक सांगू, तुमच्या सवयी, तुमची नजर, विचार, आचार आदर्श क्रांतिकारकाचे आहेत किंवा मी म्हणेन आदर्श योद्ध्याचे आहे. साधारण 14-15 वर्षाचा असताना आमच्या घरात देवघरात शपथ घेतली होती, हिंदुस्थान स्वतंत्र करण्यासाठी सशस्त्र क्रांती करेन, शत्रूस मारता मारता मरे तो झुंजेल. बस ती लढाई अजून चालू आहे. सुभाषबाबू चहा घेतात. तात्या तुमचा घरी असता तेव्हा दिनक्रम कसा असतो? रात्री लेखनामुळे जागरण होतं त्यामुळे सकाळी थोडा उशिरानं सुटतो. स्नानास मात्र बराच वेळ लागतो. काही विशेष कारण? अंदमानात गेल्यापासून आणि तिथून निघाल्यापासून ती सवय लागली. शिक्षा भोगत असताना? हो ना. कोलू पिसून, ओजी वाहून, छिलका कुटून शरीर इतकं पिचलेलं असायचं. स्नानाचा वेळ हा एकमेव वेळ असायचा शरीराचे लाड पुरवायचा. आपला आपण मालिश करत जरा कौतुक करून घ्यायचो म्हणून वेळ लागायचा. गोचिडी, पिसवा, जळवा, ढेकूण चावल्याने झालेल्या जखमा पण स्वच्छ करत बसावं लागायचं ना. तात्या तुम्ही होतात म्हणून टिकलात तेथे. असंच काही नाही, बाबा होताच की. टिळकही मंडालेत होते. सुभाष कुठल्याही तुरुंगात किंवा कुठल्याही हाल अपेष्टात आपल्याला आपली शारीरिक क्षमता नाही जगवत, आपली बौद्धिक क्षमता आपल्याला जगवते. विचारांची क्षमता आपल्याला जिवंत ठेवते कारण आपल्यानंतर आपले विचारच जिवंत राहणार आहेत ना. तात्याराव त्या मानाने भारतातील तुरुंग सुखावं आहे तो. जोपर्यंत तुम्ही सत्ताधाऱ्यांना धोकादायक वाटत नाही तोपर्यंत, म्हणजे अहिंसक आंदोलनातून स्वेच्छेने कारावास स्वीकारलेले अजिबात धोकादायक नाहीत. तुरुंगातील अन्न पाण्याचा खर्च वाढण्याव्यतिरिक्त सरकारला काहीच धोका नाही त्यांचा. मग धोका कशात आहे? विचारात. आणि विचार सत्यात आणण्याच्या क्षमतेत. म्हणजे सुभाष तुम्ही सरकारच्या दृष्टीनं सगळ्यात धोकादायक आहात. तुम्हाला भेटायला आलो म्हणून त्याची तर चौकशी होईलच. पण युरोपात मुसोलिनीला भेटलात, डी वेरा, हिटलर यांच्याशी संपर्क साधलात, सतत काही ना काही योजना बनवताय देश स्वतंत्र करण्यासाठी, हे सगळ्यात धोकादायक आहे. म्हणजे मलाही जन्मठेप होऊ शकते. माझ्या अंदाजानुसार गृहखात्यात याविषयी सरकारची योजना चालू असणार. फक्त जन्मठेप देण्याइतका गुन्हा सरकारच्या नजरेत येत नसणार. पण या वर्षाच्या अखेरीस तुम्हाला तुरुंगवास नक्की घडणार. फार दिवस तुम्हाला मोकळं सोडणं सरकारला परवडणार नाही. कोणत्या आरोपाखाली?
सत्तेला विद्रोहाला दडपण्यासाठी अनेक कारण मिळू शकतात सुभाष, आणि तुम्ही तर उघड उघड विद्रोही विचार मांडता दोन्हीकडे. दोन्हीकडे म्हणजे मी समजलो नाही सुभाष. म्हणजे काँग्रेसच्या व्यासपीठावर त्यांच्या कार्यपद्धतीला विरोध केला आणि इंग्रज राजकर्त्यांनाही विरोध करतोच आहे. त्याही पेक्षा धोकादायक म्हणजे तुम्ही या देशातील तरुणांमध्ये प्रसिद्धीस पावत आहात. तरुण तुमच्या विचारांनी चालण्याच्या मनस्थितीत आहेत. शिवाय अनेक सशस्त्र संघटनांशी माझा संपर्क आहे. तुमच्या एखाद्या लेखावरून वा भाषणावरून तुम्हाला देशद्रोही ठरवतील आणि धाडतील कुठे, मंडाले की अंदमान, त्यावर आत्ता चर्चा करून कालव्यय नको करायला. सुभाष, तुमच्याकडे फार कमी वेळ आहे. तुम्ही अंदाज बांधताय सावरकर, त्यानुसार माझ्याकडे 6 महिन्यांच्या आसपास वेळ आहे, कदाचित त्याही पेक्षा कमी. तुम्ही मला काही सुचवाल? नुसतं सुचवणार नाही, मी तुमच्या जागी असतो तर काय केलं असतं याची योजनाच तुमच्या पुढे मांडीन. धन्यवाद. पण मी सांगितलेल्या योजनेवर अंधविश्वास न ठेवता त्या योजनेच्या सर्व पैलूंवर तुम्हीही विचार करा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आजची इथली भेट संपली आणि तुम्ही निघालात की या भेटीची आठवणही पुसून टाकायची. मान्य. सुभाष, मला वाटतं तुमची लढाई हिंदुस्थानाबाहेरून लढावी. सशस्त्र? अर्थातच. जागतिक युद्धात ब्रिटन गुंतलंय म्हणून? नाही, फक्त एवढंच कारण नाहीये. मग गांधी नेहरू प्रणितांनी काँग्रेसच्या लढ्यावर जे असहकाराचे अहिंसेचे संस्कार केले आहेत त्यामुळे हिंदुस्थानातील जन आंदोलन अत्यंत विस्कळीत झालेलं आहे. शत्रूस चुचकारून, वाटाघाट्या करून, चर्चेची गुऱ्हाळं चालवून आपण अंतिम विजय लांबवतो आहोत. सुभाष, तुमच्या स्वातंत्र्याविषयीच्या विचारांना सध्या हिंदुस्थानात पोषक वातावरण नाही आणि इथे आप्त स्वकीयांशी लढण्यात तुमचा बराच वेळ जाईल. हो, त्रिपुरा काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक आणि त्यानंतरचे सगळे दिवस यांच्या आठवणी नाहीतच, जखमा अजूनही ताज्याच आहेत. एक लक्षात घ्या, युरोप युद्धात भरडतोय. एकूणच आंतरराष्ट्रीय परिस्थिती तुमच्या सारख्या सेनानीसाठी योग्य आहे. तुम्ही ब्रिटिशांवर हिंदुस्थान बाहेरून आक्रमण करा. 5-6 वर्ष जर्मनी, फ्रान्स, इटली या देशातून वास्तव्य केल्याने तुमचा युरोपातील संपर्क दांडगा आहे, त्याचा उपयोग करा आणि लढा उभा करा. पण मग या लढ्यासाठी हिटलर, मुसोलिनी यांच्यासारख्या हुकुमशहांचं सहाय्य घ्यावं लागेल. घ्यायचं, आपण सहाय्य घेणार आहोत सुभाष, विचारांचं मांडलिकत्व पत्करणार नाही हो. पण मग त्यांच्या सहाय्याबद्दल आपण त्यांना काय द्यायचं? आपल्याकडे त्यांना देण्यासारखं आहे काय? मग जर्मन, इटली आपल्याला का मदत करतील? तुम्ही ब्रिटिशांविरुद्ध उभे आहात म्हणून. हिंदुस्थानमधून असा कोणी इंग्रजांच्या साम्राज्यशाही विरोधात उभं राहणं हे जर्मनी आणि इटली व इतर आंतरराष्ट्रीय समूहासाठी अत्यंत गरजेचं आहे. जर्मनीत असताना मी हिटलरचं राजकारण जवळून अभ्यासलंय सावरकर. हिटलर इंग्रजांबरोबर थेट लढू इच्छित नाही, पण त्याला लढावं लागेल. कारण आता युद्ध भडकल्यानंतर संपूर्ण पराभव वा विजय होईतो मध्ये युद्धबंदी होणार नाही. तुम्ही म्हणताय त्या योजनेवर काम करायचं ठरलं तर भारतातल्या आणि परदेशातल्या, विशेषतः युरोपातल्या सर्व क्रांतिकारक संघटनांशी संपर्क स्थापून एक साखळी बनवावी लागेल आणि हे कार्य लगोलग सुरू करायला लागेल. मी योजना अजून सांगितलीच नाहीये सुभाष. आणि क्रांतिकारकांशी संपर्क साधून एखादी साखळी बनवून एखाद दुसरी हत्या किंवा काही ठिकाणी बॉम्बस्फोट, त्यानंतर काही क्रांतिकारकांना धरपकड वा तुरुंग, एवढ्या छोट्या गोष्टींनी आता भागणार नाहीये. तात्याराव, तुमची योजना नक्की काय आहे सांगतो, पण त्या अगोदर एक छोटीशी गोष्ट सांगतो टिळकांची आणि मग त्याच्या संदर्भाने योजना कथित करतो. टिळक आणि आगरकर डेक्कन कॉलेजमध्ये असताना वसतिगृहात राहत, पण एके दिवशी दोघंही टिळकांच्या पुण्यातल्या घरात मुक्कामाला होते. मध्यरात्रीच्या सुमारास मोठा गलबला ऐकू आला. विश्रामबाग पेटला जोशी नामक एका लाचखोर कारकुनाने बहुधा विश्रामबाग वाड्यातील सरकारी दप्तराला आग लावून दिली होती. बघता बघता लाकडी विश्रामबाग वाडा धडधडून पेटला. बातमी वाऱ्यासारखी पसरली. सगळेजण आग बघायला वाड्याकडे धावू लागले. टिळक आगरकरही धावत आग बघायला गेले. नेहमीप्रमाणे अनेक बघे ती आग बघत होते. त्याच काळात वासुदेव बळवंत फडक्यांचं बंड देखील पुण्याच्या आसपास उठलं होतं. अफवा अशी पसरली की वासुदेव बळवंतांनीच आग लावली. गोरे सोल्जर आग विझवण्याचा शिस्तबद्ध प्रयत्न करत होते. बघे त्यांची टवाळी उडवत हसत खिदळत होते. आगरकर तो सारा आगीचा प्रपात पाहून उत्तेजित झाले आणि म्हणाले, बळवंतराव, आता स्वातंत्र्य दूर नाही, आता वणवा भडकणार. टिळक एकटक त्या आगीच्या तांडवाकडे बघत होते, आजूबाजूला बघत होते.
आगरकरांचं हे वाक्य ऐकल्यावरती म्हणाले, नाही गोपाळराव, जोपर्यंत आपल्याकडे हे असे उच्छृंखल टवाळ बघे आहेत आणि त्यांच्याकडे शिस्तबद्धपणे आग विझवणारे सोल्जर आहेत, तोपर्यंत स्वातंत्र्यप्राप्ती किंवा कोणत्याही युद्धात विजय अशक्य आहे. ही गोष्ट टिळकांनी, मी स्कॉलरशिप घेऊन लंडनला निघालो होतो तेव्हा मला सांगितलं. म्हणाले, युद्ध कधीही भावनेच्या भरात जिंकता येत नाही. युद्ध नेहमीच योजना करून सैन्याची शिस्तबद्ध हालचाल करून जिंकता येते. सुभाष, तुम्ही परदेशात सैन्य उभं करायचं आहे आणि ब्रिटिश हिंदुस्थानवर आक्रमण करून स्वातंत्र्य प्राप्त करायचं आहे. सैन्य उभं करायचंय? होय. टिळकांनी ही वात माझ्या मनात पेटवली. मी त्या वातीची मशाल 1906 ते 1911 ब्रिटन, फ्रान्स आणि हिंदुस्थानात अभिनव भारताच्या उभारणीनं चेतवली. आता तुम्हाला वणवा पेटवायचा आहे. तात्या, मी नक्कीच हे कार्य करीन, पण त्यासाठी हिंदुस्थान सोडावा लागेल, अर्थातच आणि लगेचच. मात्र हे सगळं तुमच्या मनातच राहू दे. प्रत्यक्ष योजनेबद्दल कोणालाही सांगू नका. योजना प्रत्यक्ष अंमलात आणतानाही कोणालाही कळता कामा नये. नक्कीच योजनेच्या कल्पने व्यतिरिक्त तुम्ही काय सहाय्य करा ती पुढची गोष्ट आहे. आधी योजनेतील अडथळ्यांचा विचार करा. अडथळे तर येणारच, पण मी ते मोडून काढीन. नाही सुभाष, प्रतिकूल तेच घडेल या विचारानं योजनेचा सर्व बाजूंनी विचार करूयात. ठीक आहे, पहिला अडथळा माझ्या अटकेचा येऊ शकतो. अगदी बरोबर. समजा योजना राबवली जाण्या अगोदरच तुम्हाला तुरुंगवास घडला तर काय करणार? शिक्षा किती काळाची असेल यावर सुटका झाल्यावर परदेश गमन करायचं की पलायन करायचं हे मी ठरवेन. उत्तम विचार. शिक्षा 1 वर्षापर्यंत आणि भारतातील तुरुंगातच भोगावयाची असल्यास मानसिक तयारीसाठी उत्तम वेळ मिळेल. आणि मंडाले किंवा अंदमानात पाठवलं तर? 1-2 वर्षांसाठी मंडाले किंवा सेल्युलर जेलमध्ये नाही पाठवणार तुम्हाला. आणि जास्त शिक्षा झाली तर? 5 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली तर पलायन नक्की. सेल्युलर जेलमधून तर अशक्य आहे हे तुम्हीच सांगितलं. कच्च्या कैदेत असताना, म्हणजे कोर्टात खटला चालू असतानाच शिक्षेचा अंदाज घ्यायचा आणि पलायनाची योजना बनवायची. तुम्ही मार्सेलिसला पलायनात प्रयत्न केला तशी योजना. त्याची योजना तुम्ही बो स्ट्रीट पोलीस कोर्टातच सुनावणी चालू असतानाच केली होती, जवळजवळ 2-2.5 महिने अगोदरच. कशी केली ती योजना? मला 13 मार्च 1910 व्हिक्टोरिया स्टेशनवर अटक केली. तेव्हापासून 30 जून 1910 मी बो स्ट्रीट पोलीस स्टेशन आणि पोलीस कोर्टात काळ व्यतीत केला. या दरम्यान कच्च्या कैदेत असताना अभिनव भारताचे सदस्य वारंवार भेटत होते. त्यातले 2 सदस्य तर 2 दिवसाआड 1 तासाच्या अंतराने भेटायला यायचे. राणाजी, ज्ञानचंद वर्मा, मादाम कामा वेगवेगळ्या पद्धतीने मला निरोप पाठवायचे. मीही प्रतिसाद द्यायचो. या सगळ्या प्रयत्नांनी पलायनाची योजना पक्की केली. हिंदुस्थानला धाडण्यात येणार हे नक्कीच होतं. बोटीच्या प्रवासात बिस्केच्या उपसागर मार्गाने साधारण 8व्या किंवा 9व्या दिवशी बोट मार्सेलिस बंदराला लागते. पण पलायनाचा मार्ग कसा ठरवला? तो बोटीवर चढवल्यावर ठरवला. 3 जुलैला म्हणजे मोरिया बोटीवर चढवल्यापासून बोटीवरून निघता कसं येईल हे शोधत होतो. तेव्हाच असं लक्षात आलं की स्नानगृह किंवा शौचालयाच्या पोर्टहोलमधून बाहेर पडता येऊ शकेल. मार्सेलिसला मोरियाने नांगर टाकल्यावर रात्रीच पळण्याचा प्रयत्न केला, पण त्या स्नानगृहाचं पोर्टहोल उघडलंच नाही. मग 9 जुलैला पहाटे उडी मारली. पुढचा इतिहास ठाऊक आहे. इतिहासात नको रमायला आपण सुभाष, भविष्याचा विचार करू. प्रतिकूल तेच घडेल असा विचार करता, समजा येत्या काही दिवसात सरकारकडून काही ना काही निमित्तानं माझ्यावर आरोप ठेवून खटला भरून मला तुरुंगात टाकलं जाईल, खात्रीनं. मग आपल्याला सुटकेची योजनाही ठरवावी लागेल. तुरुंगात धाडलंच तर तुम्ही आमरण उपोषण आरंभा. आणि पण त्या आधीच न्यायालयातच प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे घरीच स्थानबद्धतेत ठेवावं असा अर्ज करा. माझ्या बाबतीत हे असले अर्ज ऐकलं जाण्याची शक्यता नाही, अजिबात ऐकले जाणार नाही. पण मग आपल्या योजनेप्रमाणे तुरुंगात उपोषण आरंभल्यानं प्रकृती खालावेल. सुभाष, आता तुम्ही माझ्यासारखा विचार करायला लागला. या दरम्यान सरकारच्या दडपशाही विरोधात जनक्षोभ पेटवायचा आणि स्थानबद्धतेसाठी सरकारवर दडपण वाढवायचं. अगदी बरोबर. वेळ आली तर विरोधात असले तरी काँग्रेसच्या व्यासपीठाचाही वापर करून घ्या. गांधींनी हरिजनमधून जसं लिहिलं तर ते उत्तमच होईल. प्रकृतीच्या अस्वास्थ्यासाठी सरकारनं घरातच स्थानबद्ध केलं तर केवळ प्रकृती सुधारेस्तवच तिथं ठेवतील, नंतर परत तुरुंगात रवाना करतील. म्हणजे एक तर पलायनाची संधी मिळस्तेवर आजारी राहायचं, शिवरायांसारखं. होय, महाराज औरंगजेबाच्या कैदेतून निसटले ना तशी योजना करायची.
तात्याराव शिवाजीराजांच्या सुटकेचा तपशील सांगा जरा. राजांना औरंगजेबानं आग्र्यात स्थानबद्ध करून ठेवलं होतं, सोबत लहान संभाजीराजे आणि काही निवडक नोकर मंडळी आणि सभोवताली फौलाद खानाचे जवळजवळ 5,000 सैनिक. मग कसे निसटले राजे? जशी राजांना स्थानबद्धतेची जाणीव झाली, राजांनी अंतरून धरलं, स्वतःचा शामियाना सोडून ते बाहेर कोणालाही दिसेना. मी माझ्या स्थानबद्धतेच्या वेळी हेच करेन, बरेच दिवस दाढी करणार नाही, माझ्या चेहऱ्यात होणारे हे बदल निवडक घरातले सोडले तर कोणालाच कळणार नाहीत याची दक्षता घेईन. बरोबर, राजे सोडून त्यांच्यासोबतचे बाकी सगळेजण आग्रा शहरात कोठेही जाऊ शकत होते. या साऱ्यांनी राजांच्या आजारपणाच्या बातम्या शहरभर पसरवल्या, अगदी औरंगजेबापर्यंत त्या पोचल्या. मीही माझ्या या एकांतवासात विरक्तीचं आणि आजारपणाचं नाटक करेन, भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला काळजी वाटेल, असंच माझं वर्तन असेल. मी माझ्या पायांनी चालत कुठेही जाऊ शकत नाहीये अशी खात्री सरकारला वाटावी अशाच आजारपणाच्या बातम्या मी पसरवीन. नंतर राजांनी खैरात वाटण्यासाठी पेटाऱ्यातून मिठाई शहरात पाठवायला सुरुवात केली. रोजच्या रोज पेटारे तपासाच्या कंटाळा शिपायांना येईस्तोवर राजे वाट पाहत होते. आणि जसे शिपाई बेसावत झाले अशी राजांची खात्री झाल्यावर राजे आणि संभाजीराजे निसटले. आजही राजे नक्की कसे निसटले हे इतिहासाला ठाऊक नाही, अशी सावधानता आणि इतकी गुप्तता योजनेत असायला हवी. खरंय, मी ही पूर्ण दाढी वाढली आणि सरकारच्या बेसावधतेची खात्री पटली की बेमालूम वेश बदलून जणू मलाच भेटून कोणी इसम जातोय असं भासून स्थानबद्धतेतून माझी सुटका करून घेईन. अगदी योग्य, सुटका करून घेतल्यावर कुठल्या दिशेला जाल? मला शोधणारे मी निसटल्यानंतर नक्की ज्या दिशेने जातील असं समजून ज्या दिशेला शोध घेतील त्याच्या विरुद्ध दिशेला जाईल. वा, अगदी बरोबर, राजांनी हेच केलं. सुटका झाल्या झाल्या दक्षिणेचा रस्ता न धरता ते उत्तरेकडे गेले, मथुरेकडे गेले, चक्क संन्याशाचं वेषांतर करून. मी पठाणाचं वेषांतर करीन. जाणार कुठल्या दिशेनं? आपलं औरंगजेब सरकार काय आणि कसा विचार करेल? दोघंही हसतात. सावरकर उठून आतल्या खोलीतून पृथ्वीचा गोल घेऊन येतात. कलकत्त्यामधून निसटल्यानंतर साहजिकच तुम्ही समुद्र मार्गानं जाल किंवा ब्रह्मदेश वा चीनकडे जाल असाच संशय येणार. मी दिल्लीकडे प्रयाण करीन. अगदी बरोबर, दिल्ली म्हणजे तुम्ही अगदी शत्रूच्या पोटातच शिराल, जिथे तो सगळ्यात जास्त बेसावत असेल. दिल्लीकडे प्रयाण करणार असाल आणि वेषांतर करून जाताय तर तुमची ओळख बदला आणि नवीन ओळखीचे सारे पुरावे तयार करून घ्या, अगदी पारपत्रकासह. नक्कीच, दिल्लीतून मी पेशावर मार्गे काबूलला जाईन. उत्तम योजना. अफगाणिस्तान स्वतंत्र राष्ट्र आहे, तिथून तुम्हाला उघडपणे इतर राष्ट्रांशी संपर्क साधता येईल. उघड पण सावधपणे मी काबूलमधल्या रशिया, जर्मनी, इटलीच्या वकिलातींशी संपर्क साधेन आणि त्या देशात प्रयाण करीन. या योजनेला मूर्त रूप देण्यासाठी पहिली पायरी म्हणजे आत्तापासूनच या प्रवासातील वेगवेगळ्या टप्प्यातील वेगवेगळ्या माणसांशी संपर्क साधून त्यांना योजनेचा सुगावा लागू न देता त्यांची साखळी करा. होय, लाहोर पेशावर इथे फॉरवर्ड ब्लॉकचे काही सहकारी आहेत, त्यांच्याशी सातत्यानं संपर्क ठेवेन. एखादी मुसलमान वा पठाणी व्यक्ती म्हणूनच त्या भागातून प्रवास करा, चालेल. जर्मनी किंवा इटलीत सुखरूप पोचल्यानंतर तुमची खरी कसोटी लागणार आहे सुभाष. मी जर्मनीतूनच काम सुरू करेन. शत्रूचा शत्रू तो मित्र. तात्याराव, तुम्ही मादाम कामांकरवी स्वतंत्र हिंदुस्थानचा ध्वज युरोपमधल्या परिषदेत फडकवला, तसंच काहीचं धाडस करायचं मनात आहे. काय करणार? स्वतंत्र हिंदुस्थानचं हंगामी सरकार स्थापन करणार आणि त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवणार. वा सुभाष, सुरेख कल्पना आहे. तात्याराव, तुम्ही कदाचित याला दिवा स्वप्न म्हणाल, पण मी अनेकदा हे स्वप्न पाहिलंय की एका उत्तुंग इमारतीवर हिंदुस्थानचा ध्वज फडकतोय, त्या इमारतीतून हिंदुस्थानचं हंगामी सरकार कार्य करत आहे, मी त्याच इमारतीत माझ्या सहकाऱ्यांबरोबर इंग्रजांवर करावयाच्या आक्रमणाच्या योजना आखत आहे. हे ऐकून सावरकर उठतात, जवळच्याच कपाटातील दोन डायऱ्या काढतात. सुभाष, मी या स्वप्नाला दिवा स्वप्न का म्हणे? अशी अनेक स्वप्न मी वेळोवेळी पाहिली. तुमचं स्वप्न सत्यात उतरवण्याची पहिली पायरी ही घ्या, वाचा. हे काय आहे? इंग्रजी कविता आहेत, सुंदर आहेत. सुभाष काही क्षण एखाद दुसरं पान उलटून बघतात. तात्याराव, यातून काहीच नीट अर्थबोध होत नाहीये. पहिल्या 10 कवितातील प्रत्येक ओळीतील तिसरा शब्द वाचत जा. सुभाषबाबू वाचता वाचता, अहो हा तर लंडन मधला पत्ता वाटतोय आणि हा पॅरिस मधला. अभिनव भारताचे परदेशातील हयात आणि कार्यरत होऊ शकतील असे सदस्य येथे. तुमच्या हंगामी सरकारमध्ये काम करण्यासाठी एका पायावर तयार असणारे
अत्यंत विश्वासू सहकारी। तात्या, या दुसऱ्या डायरीतल्या कवितांमधील आकडे एकत्र करा, अक्षरी किंवा अंकात लिहिले आणि आहेत त्या क्रमाने त्यातले चार चार एकत्र केले की त्या सदस्यांचे दूरध्वनी मिळतील। सुभाषबाबू उभे राहतात, गईवरून खाली वाकून नमस्कार करू लागतात, सावरकर त्यांना वाटेतच थांबवतात, हातात हात घेतात आणि महत्वाचं, दूरध्वनीवरून संपर्क झाल्यास पहिल्यांदा इंडिया हाऊस 10 मे 1908 हे परवलीचं वाक्य म्हणायचं हिंदी किंवा इंग्रजीमध्ये, पत्र संपर्क साधला तर हेच वाक्य सुरुवातीला लहा। या वाक्याचा अर्थ, इंग्लंडमध्ये असताना इंडिया हाऊसमध्ये या दिवशी 1857 स्वातंत्र्य लढ्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला होता, तेव्हा राष्ट्र स्वतंत्र करण्याची प्रतिज्ञा घेतली होती सगळ्यांनी, म्हणून ही तारीख परवलीचा शब्द म्हणून वापरतो। तात्याराव खूप मोलाचं सहकार्य आहे, सहकार्य नाही, माझं स्वप्न मी तुम्हाला देतोय। प्रत्यक्ष सैन्य उभारणीसाठी काय करावं? जर्मन सरकारमधील कुणाशी तुमचा जवळचा संपर्क आहे? रिबेंट्रोप। छान, रिबेंट्रोप महायुद्धात महत्वाची भूमिका निभावत आहेत, यांचा सैन्य उभारणीसाठी उपयोग करून घेऊ। युद्धबंदी असलेल्या दोस्त राष्ट्रांच्या सैन्यातील हिंदुस्थानी सैनिकांशी संपर्क साधण्याची संमती मिळवण्यासाठी प्रयत्न करा, यांच्या मार्फत सैनिक ऐकतील, तुम्हाला बघून, तुमची तळमळ बघून, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पत्करलेला धोका बघून ऐकतील। जे सहभागी होतील त्यांच्या तुकड्यांना तुमच्या हंगामी सरकारच्या संरक्षण दलात सहभागी बनवून घ्या। या सगळ्याला खर्च होईल, मोठा निधी उभा करावा लागेल, त्यासाठी फार यातायात नाही करावी लागणार। जर जर्मनीने आपल्या हंगामी सरकारला मान्यता दिली तर एक राष्ट्र म्हणून तुम्ही त्यांच्याकडून कर्ज घेऊ शकता। कर्जफेडीची कोणतीही खात्री नसताना जर्मनी कर्ज देईल निश्चितच। सुभाष, हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा पट आहे। जर्मनीला पर्यायाने हिटलरला सर्व छोट्या मोठ्या शक्ती इंग्रजांविरुद्ध उभ्या करायच्या आहेत, जर्मनी नक्की तुम्हाला कर्ज देणार। त्यात्या आपण योजना बनवतोच आहोत, तर एक विचार येतो मनात, कोणता? चढाई करून, इंग्रजांशी युद्ध करून मी हिंदुस्थानात प्रवेश केला, देश स्वतंत्र केला, तर त्यानंतर काय? काय म्हणजे हिंदुस्थानातला राज्यकारभार कसा राहील? लोकशाही पद्धतीनं? सुभाष, तुमचं सैन्य हे भारताचं सैन्य दल असेल, तुम्ही जर्मनी, इटली वा इंग्रजांसारखं परक्या भूमीवर आक्रमण करून ती पादाक्रांत करत नाही आहात, तर तुम्ही सैन्यबळाचा वापर करून मातृभूमीला मुक्त करत आहात। मुक्ततेनंतर इथे सर्वसमावेशक विचार आणि आचाराचं स्वातंत्र्य प्रत्येकाला असणारी, समान नागरिकत्व असणारी लोकशाहीच नांदेल। तुम्ही मुक्ती सैन्याचे सेनानी असाल, हुकुमशहा नव्हे। नक्कीच, तात्या, सैन्य भरतीसाठी किंवा स्वतंत्र हिंदुस्थानच्या नव्या सैन्याची उभारणी करण्यासाठी हिंदुस्थानातून काय मदत होऊ शकेल? थेट मदत राजकीय पातळीवर संभवत नाही, झालाच तर विरोधच होईल, पण तरीही महायुद्ध सुरू झाल्यापासून मी पेरणी केली आहे, काहीतरी चांगलं नक्की उगवेल। म्हणजे हिंदुस्थानी तरुणांनी सैन्यात भरती होण्याचं आव्हान मी प्रत्येक व्यासपीठावरून याच साठी करतोय सुभाष, की जेव्हा गरज भासेल त्यावेळी हे प्रशिक्षित तरुण आपल्याला सहाय्यभूत ठरतील, मात्र त्यांच्या मनातून राष्ट्रवाद जागा व्हावा असे आवाहन त्यांना वेळोवेळी करायला हवे। ठीक आहे, त्यात मी कलकत्त्यातून प्रयाण केल्यानंतर मी कुठे भलतीकडेच गेलोय अशा स्वरूपाच्या बातम्या उठतील, अशी एक रचना करून ठेवीन। मुद्दामूनच काही पत्र मुद्दामून वेगवेगळ्या ठिकाणून तुमच्याद्वारे घरी आली आहेत असं भासवा, त्याची व्यवस्था आतापासूनच करा। तुम्ही कोणत्या तरी दिशेने गेलात हे खात्रीपूर्वक शपथपूर्व सांगतील असे वाहन चालक, नावाडी, रेल्वे गार्ड्स तयार करून पडवून ठेवा। ओळखीतल्या विश्वासातल्या पोलीस शिपायांनाही तयार करा। मी जपानच्या दिशेने गेलोय अशी बातमी पसरवतो, हे उत्तम होईल। आपले राजबिहारी बसू तिथे आहेत, त्यांनाच तुम्हाला निमंत्रण पाठवण्यास कळवतो। तुमचा त्यांच्याशी संपर्क आहे अर्थात? अहो, ते जपान हिंदू महासभेचे अध्यक्ष आहेत आणि भारताबाहेर स्वातंत्र्य लढ्याच्या शक्ती संघटित करण्याचं प्रचंड कार्य त्यांनी पूर्वेकडे केलेलं आहे। सुभाष, ते त्यांच्या इंडियन नॅशनल आर्मीची धुरा तुमच्या खांद्यावर आनंदाने ठेवतील। मी निरोप पाठवण्याची व्यवस्था करतो। तात्या, ज्यावेळी मी जर्मनीतून रशिया मार्गे व अन्य मार्गे हिंदुस्थानवर चाल करून येईन, त्याचवेळी इंडियन नॅशनल आर्मीनं जपान, सिंगापूर, थायलंड, बर्मा मार्गे चाल केली तर ब्रिटिश कोंडीत सापडतील। योजना उत्तम आहे, पण राजबिहारी आता थकले, तुमची ही योजना पार पाडण्यासाठी तुमच्यासारखाच एखादा सेनानी तिथं उभा राहायला पाहिजे की किंवा तुम्हालाच या मार्गे हिंदुस्थानवर चाल करून यावं लागेल। कदाचित तसंही होईल। आणि एक महत्वाची गोष्ट सुभाष, जर्मनीत गेल्यावर प्रसार माध्यमांच्या सहाय्यानं सतत हिंदुस्थानातल्या जनतेशी
जगभरातल्या लोकांशी संपर्कात तुम्हाला राहायला हवं, स्वतःचं रेडिओ स्टेशनच सुरू करावं, तुमचं इथून सुटल्यानंतरचं प्रकटन जाहीर असायला हवं, सगळ्या जगानं एकदम तुम्हाला ऐकायला हवं. सुभाषबाबू सावरकरांचा हात धरतात. तात्या, इथं यायच्या आधी 2 दिवसांपूर्वी नागपुरात डॉक्टर हेडगेवारांना भेटायला गेलो होतो, पण ते ग्लानीतच होते, भेट नाही होऊ शकली. त्यानंतर वर्ध्याला गांधीजींना भेटलो, पण तिथेही निराशा पदरी पडली. आज मात्र तुम्ही नवी शक्ती आणि दृष्टी दिली. सुभाष, या दोन्ही डायऱ्यांमधील पत्ते आणि दूरध्वनी क्रमांक तोंडपाठ करून टाका किंवा नवीन सांकेतिक लिपीत नोंदवून ठेवा आणि लवकरात लवकर या डायऱ्या नष्ट करा, कारण मला आता त्याची गरज नाही आहे. अहो, गरज नाही कशी आहे ना. स्वतंत्र हिंदुस्थानच्या राष्ट्रीय संग्रहालयात क्रांतिकारकांच्या या गाथा दर्शनासाठी ठेवल्या जातील. भावनेच्या भरात बेसावध होतो माणूस. सुभाष, हिंदुस्थान स्वतंत्र झाला हाच आपल्यासाठी यशाचा मापदंड असेल. त्याची साधनं नष्ट झाल्यानं काही फरक पडत नाही. तात्या, माझ्या मनाची भरल्यासारखी आणि भारल्यासारखी अवस्था झाली. एका हाडाच्या क्रांतिकारकाला राष्ट्रवादाने भारलेल्या माणसाला भेटून मलाही माझी स्वप्न तुमच्याद्वारे सत्यात उतरताना धन्य वाटेल. तात्या, एवढं धाडसी आयुष्य जगताना मृत्यूचं भय नाही वाटलं? अहो, सोबत्याचं कसलं भय, जन्मापासून तो असतोच की. त्यांनीच तर माझ्याबरोबर पिस्तुलं पुस्तकात दडवली, बॉम्बचं प्रात्यक्षिक करताना माझ्या शेजारीच होता तो. मार्सेलिसला त्यानेही माझ्यासोबत उडी मारली मागून. अंदमानात त्यानं माझ्यासोबत छिलका कुठला, कोलू पिसला, तो सोबती माझा. वाट पाहत राहतो मी बोलवण्याची. हिंदुस्थानच्या सीमेवर माझं सैन्य उभं राहिल्यास इथल्या सैन्याचं नेतृत्व कराल. कोणी तरुण नाही उभा राहिला तर मी नक्की तुमच्या हुकुमासरशी शस्त्र हातात घेईन. सुभाष, रान पेटवीन हिंदुस्थानात, काळजी नसावी. तात्या, इतक्या महत्वाच्या भेटीची इतिहासात कुठेही नोंद होणार नाही याची खंत वाटते. गरज काय अशा नोंदीची, जरा थांबा. तात्याराव कपाटातून एक पुस्तक काढतात, सुभाषना देतात. हे 1857 स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाचं पुस्तक आहे. इंग्रजांनी छापण्यापूर्वीच यावर बंदी घातली होती, पण ज्ञानचंद वर्मांनी ते परदेशात छापलं आणि आमच्या बाबांनी काही प्रती लपवून ठेवल्या होत्या. धन्यवाद सुभाष. स्वातंत्र्य लढ्याच्या मार्गावरून जाणारे आपण पहिले प्रवासी नाही हो. हजारो जणांनी ही पाऊल वाट मळवली आहे, रक्ताने घामाने. त्यांची कुठे इतिहासात नोंद आहे? पण तरीही या सगळ्यांनी चालताना मागं टाकलेले प्रत्येक पाऊल इतिहास बनलंय. तुमचं आमचंही तसंच होणार. कधीतरी या भेटीचाही उल्लेख होईल, गौरवण्यात येईल. खरंय तात्या. बर, मी निघू आता. सुभाष, तुम्हाला मृत्यूची भीती वाटते की नाही? भीती नाही वाटत, पण मी बऱ्याचदा विचार करतो त्यावर. कसा यावा मृत्यू याचा? लढताना यावा. काल रात्री जेवण आटोपल्यावर नाथालाल पारीख यांच्याबरोबर मरीन ड्राईव्हवर फेरफटका मारत होतो तेव्हा मी त्यांना विचारलं, आपल्याला मृत्यू कसा यावा असं तुम्हाला वाटतं? ते म्हणाले, मी विचार नाही केला कधी. तेव्हा मी त्यांना म्हणालो, मी केलाय, सांगतो. आपण विमानात बसलेलं असावं, विमान खूप वर गेलेलं असावं आणि अचानक ते खाली कोसळावं. मागं काहीही राहू नये, सगळ्याची राख झालेली असावी, असा मृत्यू मला पसंत आहे. सुभाष, सुभाषबाबू नमस्काराला वागतात, सावरकर गळा भेट देतात, दोघंही एकमेकांच्या डोळ्यात खोल बघतात. येतो, झटकन सुभाषबाबू निघून जातात आणि निवेदन वाचायला लागतं आणि भेट संपली. यानंतर या दोघांची भेट कधीच झाली नाही. दोघांनी या तासाभरात, 1.5 तासात काय केलं? तर एका अचाट अफाट साहसाला जन्म दिला. सुभाषबाबू रहस्यमयरित्या फरारी झाल्यानंतर सावरकरांनी एक पत्रक काढलं आणि इतर कोणाही पुढाऱ्यापेक्षा स्वतःची वेगळी वृत्ती दाखवून त्यात म्हटलं, ते कोठेही असले तरी उभ्या राष्ट्राची कृतज्ञता, संमती आणि सदिच्छा यांच्यापासून त्यांना सदैव स्फूर्ती आणि समाधान लाभो. ते कोणत्याही स्थळी असो, भारतीय स्वातंत्र्याच्या काजासाठी प्रकृती वा प्राण यांची पर्वा न करता ते आपले जीवन सर्वस्व वेचित राहतील याविषयी मला किमपीही संशय नाही. कालांतराने सुभाषबाबूंचं साहस उघड झालं. साऱ्या देशानं रेडिओवरून सुभाषबाबूंचा आवाज ऐकला तेव्हा. सुभाषबाबूंच्या भाषणाचे स्वर ऐकू येत असतानाच पडदा पडत जातो. धन्यवाद.
ही एकांकिका आणि आजचं हे पुष्प तुम्हाला कसं वाटलं याबद्दलच्या प्रतिक्रिया जरूर तुम्ही पुन्हा मी सावरकर या समूहावर द्यावात. धन्यवाद.